सुरत स्टेशन ला आल्यानंतर कस्टमर गडबडायला नको किंवा भांबरवायला नको तर त्याच्यासाठी पण एक फॅसिलिटी आहे ड्रॉप एंड पिकअपची. कॉल करा आमच्या इकडनं कोणीही पण तुम्हाला पिक करायला येऊन जाईल डायरेक्ट रजी झोन मध्ये तुम्हाला घेऊन येईल. तुम्हाला ऍड्रेस विचारायची गरज नाही. आणि साडींमध्ये स्टार्टिंग रेंज 101 101 पासून स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. जसं की मी मागच्या वेळेस तुम्हाला बोललेलो, तुमच्यासाठी मी नवीन नवीन बिझनेसचे सुद्धा ऑपॉर्च्युनिटी घेऊन येणार आहे. आणि तसंच मी मागच्या वेळेस सुरतला आलेलो आणि या वेळेस पण तुम्ही खूप सारे डिमांड केलेली की अजून एखादी मॅन्युफॅक्चरर कंपनी दाखव. तर मी एक नवीन टेक्स्टाईल कंपनीमध्ये आलेलो आहे. जसं तुम्ही सुरुवातीलाच बघितलं, मी सुरतच्या अजित झोन मध्ये आलेलो आहे. अजित झोन जिथे बोलतात की विश्वासाचं दुसरं नाव आहे. सुरतमध्ये तुम्ही जेव्हा पण याल, टेक्स्टाईल कंपनी जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही नक्की सुरतला आल्यानंतर स्क्रीनवर जो मोबाईल नंबर मी देणार आहे तर त्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला सुरत स्टेशनवरून पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस देखील आहे. प्लस तुम्ही इथे आल्यानंतर तुमचे जे पण स्वप्न आहे बिझनेस करण्यामागचे, किंवा तुम्हाला जर भीती असेल की कोणता बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे किंवा कमी बजेटमध्ये कोणता बिझनेस होऊ शकतो, तर नक्कीच साडीचा बिझनेस हा एकदम प्रॉफिटेबल आणि लगेच स्टार्टअप होणारा बिझनेस आहे. तर आता आपण बोलूया हेमलता मॅडम, त्या आपल्याला पूर्ण अजित झोनचा शोरूम दाखवतील आणि त्यानंतर त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहे, त्यानंतर इथे कोणत्या पद्धतीने किंवा कोणती बेसिक प्राइस आहे, त्यांची स्टार्टिंग प्राइस काय आहे, हे सगळं आपल्याला आपण जाणून घेऊ. तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट्स मध्ये करा किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या मनात जे पण काही प्रश्न असतील त्यावरती तुम्ही संपर्क करून विचारू शकता. सो चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. आपल्याला आता इथून अजित झोनच्या हेमलता मॅडम, नमस्कार मॅडम, पूर्ण लीड करतील. तुमचे पण काय डाऊट असतील मी तुमच्या वतीने सर्वांना विचारतो आणि आपण सर्व क्वालिटी पासून फॅब्रिक कपडा आणि काय काय व्हरायटी इथे डिफरंट मिळतात हे सगळ्या चेक करायचे आहेत. चला तुमच्याकडे आता सर्व स्टार्ट करण्या अगोदर किंवा इन्फॉर्मेशन देण्या अगोदर तुमच्या सर्व व्ह्यूअर्सचं आमच्या अजित झोन मध्ये मनापासून स्वागत आहे सर. ओके, थँक्यू सो मच. जी सर, इकडे तुम्हाला जेव्हा अजित झोन मध्ये व्हिजिट करणार ना तर काउंटर टू काउंटर व्हरायटीज मिळणार आहेत. जसं की लेडीज गार्मेंट अकॉर्डिंग तुम्हाला प्रत्येक टाईपचे आर्टिकल्स वेगवेगळ्या कॉन्सेप्टच्या हिशोबाने, जसं की रेग्युलर कॉन्सेप्ट आहे, पार्टी वेअर कॉन्सेप्ट आहे, ब्राइडल वेअर कॉन्सेप्ट आहे, असे कॉन्सेप्ट मिळतील. जसं की सुरत साडी हब आहे सर, तर तुम्हाला इकडे साडींचे दोन काउंटर्स लागोपाठ मिळतात. याच्यात तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळून जातात, कॅटलॉग, नॉन कॅटलॉग. आणि साडींमध्ये स्टार्टिंग रेंज 101 101 पासून स्टार्ट होते. ओके, मग हा सेकंड काउंटर तुम्हाला मिळणार आहे सूट मटेरियलचा. इथे तुम्हाला ड्रेस मटेरियल्स अवेलेबल होतील, वेगवेगळे फॅब्रिक्स आणि वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या हिशोबाने. म्हणजे की ऑल ओव्हर इंडियामध्ये कस्टमर कुठल्याही कोपऱ्यात नसला त्याच्या एरियाच्या टेस्ट अकॉर्डिंग त्यांना इकडे वस्तू अवेलेबल होणार आहे. Okay. मग नेक्स्ट काउंटर जो आहे तो जीन्स टॉपचा असणार आहे. इथे जीन्स, मिडीज, टॉप्स, टी शर्ट्स या टाईपची व्हरायटीज अवेलेबल होतात. मग हा जो पूर्ण कॉन्सेप्ट आहे ना, हा रेडी टू वेअर सूटचा आहे. इथे पाकिस्तानी सूट आहे, चंदेरी सूट्स आहेत, हे सर्व सूट रेडी टू वेअर पार्टी वेअर कॉन्सेप्ट अवेलेबल होतो. सो आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने देतात, म्हणजे क्वांटिटी बल्क मध्ये असते की सिंगल पीस पण देऊ शकतात? सर ऍक्च्युली आमच्या सरांचं असं म्हणणं आहे, बिझनेस सर्वात चांगली वस्तू आहे. Right. कोणाची नोकरी करण्यापेक्षा लहान असो वा मोठा, बिझनेस आपला असला पाहिजे. ज्याच्यात आपण स्वतः मालक असलो पाहिजे, स्वतः राजा असलो पाहिजे. जितकी मेहनत करणार जेवढं पुढे तेवढं पुढे जाणार. ही जर मेंटॅलिटी असेल तुमची तर तुम्ही बिझनेस करू शकतात. त्याच्यासाठी जसं आपण रिटेल काउंटर चालवणारा एखादा कस्टमर जर आमच्याकडे व्हिजिट करतो किंवा ऑनलाईन ऑर्डर करतो तर त्याला सुद्धा आम्ही प्रमोट करतो, त्याला सुद्धा आम्ही व्हरायटीज जे आहेत ते प्रोव्हाइड करतो. किंवा होलसेलर असेल एखाद्या सिटीचा
जो ज्याच्या शहरामध्ये होलसेल माल प्रोव्हाइड करतो रिटेल काउंटर वाल्यांना, त्यांना सुद्धा आम्ही अटेंड करतो, त्यांना सुद्धा आम्ही व्हरायटीज अवेलेबल करतो. ओके. म्हणजे असं नाहीये न्यूली स्टार्टअप करायचं असेल, स्पेशली लेडीज सशक्तीकरण आपण म्हणतो ना, महिला सशक्तीकरण, त्याच्यावर खूप जास्त प्रेशर असतं आमच्या सरांचं. जर एखादी महिला घरी बसल्या बसल्या बिझनेस स्टार्टअप करू शक, म्हणजे तिची करायची इच्छा असेल आणि तिचा लो बजेट आहे, मिनिमम जसं समजा की 15 ते 20 हजारचा, तर तिला इकडनं प्रॉपर गाईडलाईन सकट व्हरायटीज जी ती अवेलेबल होणार आहे. म्हणजे तुमच्या इथून मिनिमम बजेट 20 हजारातच तुम्ही एक बिझनेस सेटअप करण्यास मदत करतात. हो सर. वाव, दॅट्स ग्रेट. न्यूली स्टार्टअप असेल ना, तर कशा पद्धतीने तुम्हाला सेटअप करायचं आहे किंवा व्हरायटी कुठली ठेवली पाहिजे, ते कुठल्या एरियातनं आहे, त्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे सराउंडिंग एरिया कशा लोकांचा आहे, तर लो रेंजची व्हरायटी पाहिजे, प्रीमियम कलेक्शन पाहिजे, प्रत्येक गाईडलाईन सकट इकडनं आर्टिकल. म्हणजे तुम्ही काउन्सिलिंग पण करतात आलेल्या सर्व लोकांचं. आता हा साडींचा काउंटर आहे, स्पेशली मराठी व्हिडिओ आहे, म्हणून माझी अशी इच्छा झाली की जो महाराष्ट्रीयन रश आहे आपला, त्यांना माहीत पडायला पाहिजे की अजित झोन मध्ये साड्यांची कुठल्या टाईपची व्हरायटी इकडे अवेलेबल होते. जसं तुम्ही पाहू शकता सर, हे सगळे सॅम्पल पीस आहेत, याच्यात तुम्हाला एखादा आर्टिकल डेली वेअरचा रेग्युलर प्रिंटेड कॉन्सेप्ट आहे, मग वर्कवाल्या साड्या, जसं की तुम्ही पाहू शकता ही माझ्या हातातली एक साडी आहे, पूर्ण वर्कवाली साडी एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये आहे, जॉर्जेट फॅब्रिकवर. या पद्धतीने आर्टिकल्स अवेलेबल होतात, जसं की तुम्ही पाहू शकता या पद्धतीने स्टोन वर्क आहे, मोती वर्क आहे, कलर चार्ट वेगवेगळे अवेलेबल होतील, फॅब्रिक्स वेगवेगळे आहेत, जसं की जॉर्जेट आहे, शिफोन आहे, चिनोन आहे, बनारसी सिल्क कॉन्सेप्ट आहे, कॉटन्सचे फॅब्रिक्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होतात. मग स्पेशली हा आपला महाराष्ट्रीयन लोकांचा टेस्ट, जसं की आपण पैठणी म्हणतो किंवा काटापदरीच्या साड्या, त्याच्यातसुद्धा कलर्स ऑप्शन्स सोबत सोबत वर्क ऑप्शन्स सुद्धा मिळतात आणि फॅब्रिक्स सुद्धा क्वालिटी वाईज तुम्हाला अवेलेबल होणार. या पद्धतीचे भरपूर आर्टिकल्स आहेत. जर न्यूली स्टॉप शॉप स्टार्टअप करायची असेल किंवा ऑलरेडी शॉप आहे पण मॅन्युफॅक्चरर सोबत जोडून बिझनेस करायचा असेल, जेणेकरून मार्जिन जास्तीत जास्त अचीव करता यावी, किंवा मार्केटमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे, तर तुम्ही जर रेट मेंटेन करतात तर तुमचे कस्टमर जुळतात तुमच्यासोबत, तसं काही करायचं असेल तरी सुद्धा जुळू शकतात सर आमच्यासोबत कस्टमर. वाव, खूप खूप छान आहे इथे आणि व्हरायटी अनलिमिटेड आहे. आपल्याला अजित झोन कडून काय मिळतं तर काउन्सिलिंग मिळते, त्यानंतर सगळ्या व्हरायटीज म्हणजे किड्स वेअर पासून वुमेन्स वेअर पर्यंत नाईटीज वगैरे सर्व काही तुम्हाला अंडर वन रूफ मिळतं. आणि दिस इज द बिग थिंग की तुम्हाला एकाच ठिकाणी आल्यानंतर काउन्सिलिंग मिळेल, त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा बिझनेस सेटअप करायचा त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळेल, तसंच तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता त्यानुसार तुम्हाला इथे चॉईसेस करायला मिळेल की तुमच्या एरियात कोणत्या म्हणजे वुमन्स वेअर चालतील किंवा कोणत्या प्रकारचे कपडे चालतील हे सुद्धा ते गायडन्स करतील. सर हे पा, माझ्या हातात हँगर्सवर इकडे व्हरायटीज अवेलेबल आहेत, कॉटन्स मध्ये वेगवेगळ्या फॅब्रिक्स असतात, वेगवेगळी क्वालिटीज असते, त्या पद्धतीने जसं समर सीझन आहे किंवा महाराष्ट्राचे बहुतेक ठिकाण असे असतात जिथे कॉटन फॅब्रिक जे डिमांडच्या सोबत विकलं जातं, तर तुम्ही पाहू शकता तिथे भरपूर आर्टिकल्स त्यांना पाहायला मिळणार आहेत, ज्याच्यात वेगवेगळी क्वालिटी आणि प्राइस वाईज तुम्हाला व्हरायटीज इकडे अवेलेबल होणार. ओके, यांच्या कशा प्राइस रेंज आहेत सर? वेगवेगळ्या आर्टिकल्सची वेगवेगळी प्राइस आहे, व्हिडिओ मध्ये मी प्राइस मेन्शन करणार नाही. ओके, रिटेलर सुद्धा जुळतो आणि होलसेलर सुद्धा जुळतो आमच्या सोबत, तर त्यांना सेल आउट करण्यासाठी राईट, जर त्यांना इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर फ्लॅश होतो, त्याच्यावर कॉल करू शकता. आमची ऑनलाईन टीम आणि आमचे जे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत सर्व वेल ट्रेन आहेत, त्यांना प्रत्येक पद्धतीची इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही कॉल करणार किंवा इकडे व्हिजिट करणार ना, तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर एकदम सटीक मिळणार आहे. ओके, म्हणजे जर कोणी इथं व्हिजिट न करता ऑर्डर करायचं ठरवलं तर होऊ शकतं का? हो सर, ऑनलाईन ऑर्डर करू शकतात, जसं की नंबर चालते स्क्रीनवर, आमची ऑनलाईन टीम आहे, त्यांच्याशी जुळा, त्यांना तुमची रिक्वायरमेंट सांगा, किंवा न्यूली स्टार्टअप करायचं असेल तर तसंही सांगा, ते तुम्हाला गाईडलाईन करतील, लिंक पाठवतील. लिंक मध्ये प्रत्येक प्रॉडक्टची तुम्हाला फोटो, प्राइस, किती पीसचा सेट आहे आणि कशा पद्धतीने अवेलेबल तुम्हाला होऊ शकतो सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिकडे अवेलेबल होणार आहे. ओके, आणि व्हिजिट करायचं असेल तर तसं आपण रोडमॅप सांगितलंच आहे, जर कोणाला यायचं असेल तर सुरत स्टेशनवरून अगदी 4 किलोमीटरच्या अंतरावरती आपला अजित झोन आहे. अजून एक सोय आहे सर, फॅसिलिटी अजून आहे, सुरत स्टेशन लावल्यानंतर कस्टमर गडबडायला नको किंवा भांबरवायला नको, तर त्याच्यासाठी पण एक फॅसिलिटी आहे ड्रॉप अँड पिकअपची. कॉल करा, आमच्या इकडनं कोणी पण तुम्हाला पिक करायला येऊन जाईल, डायरेक्ट अजित झोन मध्ये तुम्हाला घेऊन येईल, तुम्हाला ऍड्रेस विचारायची गरज नाही, कारण सर इकडे ऑटो ड्रायव्हर्स वगैरे आहेत, तुम्ही मिसगाईड होऊ शकतात, तर तुम्हाला ते चिंता करायची गरज नाही. क्या बात आहे, एकदम मस्त यांनी सांगितलं, म्हणजे जर तुम्ही सुरत स्टेशनला आले तर तुम्हाला गडबडून जायची गरज नाही, किंवा तुम्ही नवीन आहात या शहरामध्ये तर घाबरून जाण्याची गरज नाही, यांची पिकअप ड्रॉप सर्व्हिस पण आहे. त्याच्याबरोबर सर तुम्ही इकडे पाहू शकता कॅटलॉग व्हरायटीज आहेत या सर्व, या पद्धतीने पॅकेजिंग येते,
प्रत्येक आर्टिकल वेगवेगळा पॅटर्न्स असतो, याच्यात कलर ऑप्शन्स भरपूर मिळून जातात. जसं की तुम्ही पॅकेजिंग पाहू शकतात, प्रॉपर झिपर बॅगमध्ये असणारे, अजित झोनचा लोगो असणारे. शिवाय कॅटलॉगमध्ये तुम्हाला प्रत्येक आर्टिकल बरोबर जो आहे ना कॅटलॉग अवेलेबल होतो. आणि जर माझं असं म्हणजे सजेशन आहे, जर फर्स्ट टाइम स्टार्टअप करतायत तर इंडियामध्ये मोस्ट ऑफ लेडीज साड्या नेसत असतात, त्याच्यात महाराष्ट्रात सुद्धा जास्त साड्या वेअर केल्या जातात. आणि त्याच्यात सुद्धा जास्त डिमांड सोबत विकल्या जातात तो आहे प्रिंटेड कॉन्सेप्ट, डेली वेअर रेग्युलर. कारण लग्न तर कधीतरी असतं, वर्षात एकदा दोनदा आपल्या रिलेटिव्हच असतं किंवा पार्टी कधीतरी असते, आपल्याला ते आर्टिकल्स कधीतरी लागतात. म्हणजे कस्टमर काही वेळेसच येणार आहे तुमच्याकडे, किंवा सीझनेबल बिझनेस आहे. पण प्रिंटेड कॉन्सेप्ट आहे ना, एनी टाइम एनी वेअर सेल होणारा कॉन्सेप्ट, तुम्हाला प्रॉफिट देणारच आहे. त्याच्यातही तुम्ही जर अशी युनिक कॉन्सेप्ट ठेवतात, बेस्ट क्वालिटी तुम्हाला ठेवायची आहे, ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला ठेवायचं आहे, तुमच्या एरियाचे अकॉर्डिंग तुम्हाला जे रेट्स आहेत ते व्यवस्थित मेंटेन करायचे, आणि सर्वात महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की तुमचं बिहेवियर कस्टमर सोबत. या तीन वस्तू तुम्ही व्यवस्थित मेंटेन केल्या ना, मार्केटमध्ये तुमच्या सोबत कितीही कॉम्पिटिशन असू द्या, कस्टमर तुमच्याकडे येणार आहे. ही गोष्ट फिक्स असते. तर तुम्ही पाहू शकतात प्रॉपर लेंथ असणार आहे, 630 ची लेंथ असते, म्हणजे की ज्याला कट म्हणतात आपण म्हणतो 6x9 6.5 मीटरची प्रॉपर साडी येणार आहे. विथ ब्लाऊज पीस तुम्हाला प्रत्येक आर्टिकल अवेलेबल होते. ब्लाऊज पीसही प्रॉपर लेंथ सोबतच अवेलेबल होतो, म्हणजे की कितीही हेल्दी कस्टमर असला तरी तो त्याचा ब्लाऊज ज्यांना आरामात स्टिच करून वेअर करू शकतो. जसं हा नेक्स्ट आर्टिकल आहे. कॅटलॉग मध्ये अजून एक बेनिफिट एक असतं ना सर, की तुम्ही रिझनेबल रेटमध्ये व्हरायटी तर घेऊन जातात, पण जसं हा नेक्स्ट आर्टिकल आहे पटली पल्लू, याला पॅटर्न म्हणतात, म्हणजे की हाफ साडी वेगळ्या प्रिंटची असते आणि हाफ साडी वेगळ्या पोर्शनची असते. कलर्स तुम्ही पाहून घ्या, ब्राईट कलर तुम्हाला अवेलेबल होतात. प्रत्येक साडीची डिझाईन पॅटर्न अवेलेबल वेगवेगळी होणार आहे. याच्यात काय होतं ना, क्वांटिटीमध्ये तुमच्याकडे जे माल असतो ना तो बनतो. म्हणजे आता अजून एक गोष्ट तुम्हाला मी दाखवू इच्छिते. आता हा कॅटलॉग आर्टिकल आहे, हा ग्रीन कलरचा मी तुम्हाला काढला, ठीक. आता हा कॅटलॉगमध्ये तुम्ही कलर चार्ट पहा आणि रिअल पीसचा कलर चार्ट पहा, तुम्हाला डिफरन्स दिसतोय सर? बिल्कुल नाही, एक्झॅक्ट मॅच आहे, एक्झॅक्ट मॅच. अजित झोन मध्ये ही एक गोष्ट आम्ही चांगल्या पद्धतीने मेंटेन करतो की कस्टमरला आम्ही तेच देतो जे आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतो किंवा सांगतो किंवा बोलतो. असं नाही आहे की कॅटलॉग मध्ये डार्क शेड आहे किंवा प्रिंट डिझाईन वेगळी आहे आणि रिअल मध्ये पीस ओपन केल्यावर काही वेगळंच निघणार आहे. तुम्ही पाहू शकता, एक्झॅक्ट मॅच आहे, ओपनच करून दाखवते याला. हे पाहू द्या, जेणेकरून घरी बसल्या बसल्या जो पण कस्टमर हा व्हिडिओ पाहतोय आणि बिझनेस करू इच्छितो किंवा अजित झोन बरोबर जुळण्यासाठी त्याची इच्छा आहे, तर तुम्हाला मी ही एक क्लिअर गोष्ट सांगून देते. तुम्ही पाहू शकता प्रॉपर तुम्हाला मॅच मिळणार आहे. असं नाही आहे की भलतच काही दाखवतोय, वस्तू तुम्हाला भलतीच मिळणार आहे, बिलकुल होणार नाही आहे तसं, अजिबात. ओके, म्हणजे कस्टमरचा ट्रस्ट पण त्यांच्यावरती बसेल आणि क्लायंट पण अजित झोन सोबत ट्रस्टफुली आहे. जसं सर सुरतची एक नंबर वन मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड आहे अजित झोन, एवढ्या सर्व व्हरायटीज एका छत खाली ठेवतो कशासाठी सर, कस्टमरचा रिस्पॉन्स सुद्धा आम्हाला तसा असतो. 1.5 लाख पेक्षा जास्त कस्टमर्स आहेत. आणि जर जसं आता तुम्ही व्लॉगर्स आहात बरोबर, तुम्ही तर कधीतरी येणार आहेत आमच्या शॉपमध्ये, कधीतरी व्हिडिओ शूट करणार आहे. पण जर एखाद्या कस्टमरला आमच्याशी नेहमी जुळून राहायचं असेल किंवा इन्क्वायरी करायची असेल, तर अजून एक बेस्ट ऑप्शन आहे, अजित झोन सर्च करा युट्यूबवर, फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर. आमचे व्हिडिओज मिळणार आहेत तिकडे, आमचे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मिळणार आहे, आमच्या कंपनीची इन्फॉर्मेशन मिळणार आहे, किंवा आमची जी ऑनलाईन टीम आहे त्यांचे नंबर सुद्धा तुम्हाला तिकडनं मिळतील, जेणेकरून तुम्ही इझिली आमच्याशी कनेक्ट होऊ शकाल. हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता, सुंदर असा आर्टिकल आहे, वेटलेस फॅब्रिकवर असणार आहे. सर फॅब्रिक ऑप्शन सुद्धा इकडे अवेलेबल होतात, भरपूर पद्धतीचे तुम्हाला कॉन्सेप्ट अवेलेबल होतात. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तशी तुम्हाला आर्टिकल्स इकडनं अवेलेबल होऊन जातात, तोही तेही रिझनेबल रेटमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये. कॅटलॉग व्हरायटी आहेत, नॉन कॅटलॉग व्हरायटी आहेत, 4-piece मॅचिंग सेट आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे असतील. मग तुम्ही म्हणसाल की आमचा एरिया तर लो बजेटचा आहे, म्हणजे आमचे जे कस्टमर आहेत ते हलक्याच वस्तू पसंत करतात, हरकत नाही, तुम्हाला तुमच्या रेंजची वस्तू मिळेल. एखादा कस्टमर असा म्हणतो आमची तर शोरूम आहे, आम्हाला प्रीमियम कलेक्शनच पाहिजे, आम्हाला व्हरायटी जी आहे ती हेवी पाहिजे, आमचे कस्टमर या वस्तूंना हात सुद्धा लावणार नाही, तुम्हाला प्रीमियम कलेक्शनही मिळणार आहे. म्हणजे तुमच्या टाईपचे वस्तू तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे तेही इझिली. म्हणजे तुम्हाला मॉडरेट पाहिजे, जसं की ज्यांना अफोर्डेबल आहे त्यांच्यासाठी पण मिळेल, ज्यांना प्रीमियम क्वालिटी पाहिजे त्यांना पण मिळेल. नक्की सर, तर तुम्ही म्हणजे निश्चिंत होऊन इथे येऊ शकतात आणि खूप खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. नक्की. नंतर हा जो कॉन्सेप्ट आता भरपूर चालतोय ट्रेंड मध्ये, कारण लग्नाची सीझन आहे, पार्टीवेअर कॉन्सेप्ट आहे, इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये वेल्वेट
फोर साइड बॉर्डर वेलवेट वर येणार आहे सिरोस्की डायमंड सोबत तुम्ही पाहू शकता. आफ्टरवेअर याचा सुद्धा खूप सुंदर लुक येणार आहे. म्हणजे दाखवायचा हा एकच रिझन आहे की तुम्हाला प्रत्येक टाइपचे कॉन्सेप्ट इथे इझिली अवेलेबल होणार आहे. जसा तुमचा रश असेल कस्टमरचा, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल, तुम्ही इकडनं आरामात तुमची रिक्वायरमेंट कम्प्लीट करू शकता. प्रत्येक क्वेरी सोबत म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इकडनं अवेलेबल होणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जर ऑर्डर करतात कस्टमर ऑनलाईन तर भरपूर कस्टमरांचे आम्ही जेव्हा कॉल अटेंड करतो किंवा कस्टमर जिकडे व्हिजिट करतात तर म्हणतात की आम्हाला ट्रस्ट नाही आहे, माल येईल का नाही, आम्ही पेमेंट तर करून देऊ पण पार्सल पोहोचेल का नाही. तर आमच्यावर तुम्ही पूर्ण ट्रस्ट करू शकतात, कारण की तुम्ही पेमेंट केल्यानंतर, तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुमचा पार्सल तुमच्या डोअर स्टेपवर किंवा तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर जोपर्यंत पोहोचत नाही ना, तोपर्यंत पूर्ण जबाबदारी आमच्या कंपनीची म्हणजे की अजित झोनची असते मित्रांनो. कारण तुमची झोप नसेल उडाली पण आमची झोप अगोदर उडते. कारण मार्केटमध्ये नाव खराब होतं आम्हाला त्याची वाट पोरवत नाही. हे सर्वात जास्त इतका सपोर्ट एका बिझनेसला करतायत तर नक्कीच बिझनेस सक्सेस होण्यामागे पण यांच्या खूप सारे काउन्सिलिंग वरून गायडन्स मिळेल तुम्हाला. सो तुम्ही कोणीही करू शकता. हो, जर एक गृहिणी आहे तिला स्टार्टअप करायचंय, फॅमिलीसाठी काही इकॉनॉमिकली हेल्प करायची आहे किंवा मग आपल्या पायावर उभं राहायचंय पण घरातून निघू शकत नाही, लहान मुलं असतात, म्हातारी माणसं असतात, भरपूर इश्यू असतात, तरी हरकत नाही, ऑनलाईन घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकतात, पार्सल मागवू शकतात. शिवाय आता तुम्ही म्हणणार ऑर्डर तर करून देऊ पण मला व्हरायटी कसं काय कळेल, मला सगळी गाईडलाईन्स कसं काय मिळेल. सर्वात अजून बेस्ट इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी, तुम्ही आमच्याशी अजून एक चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकता, जसं की व्हिडिओ कॉल. तुमच्यासाठी खूप सुंदर हा आपण म्हणतो ना की एक ऑप्शन आहे, घरला बसल्या सगळं टेस्ट करू शकतात. जसं की हे प्रोडक्ट आहे तर तुम्ही काय करणार, व्हिडिओ कॉलवर हे सगळे प्रोडक्ट पाहणार. आमची जी एक्झिक्युटिव्ह टीम आहे तुम्हाला प्रोडक्ट रिलेटेड, जसं की हा फॅब्रिक कुठला आहे, सिल्क कॉटनवर तुम्हाला अवेलेबल होणार आहे, विविंग थ्रू तुम्हाला जॅकेटची विविंग मिळणार आहे, म्हणजे की तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन देईल. मग तुम्हाला जर ओके वाटलं तर तुम्ही डन करा, तुमच्या एरियामध्ये विकला जाईल तोच प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचा आहे, जबरदस्ती अजिबात नाही. बरोबर, ओके. आणि डिलिव्हरीसाठी तुम्ही कसं करतात मॅडम, म्हणजे काय टीम तुमची मॅनेजमेंट करते पूर्ण? सर आमचे स्पेशली आहेत डिलिव्हरीचे, आमच्या बरोबर त्यांचं सेटअप आहे, त्यांना ट्रान्सपोर्टेशनने पण जातो, कुरिअर थ्रू पण पार्सल जातो, तर तुम्हाला त्याची अजिबात काळजी करायची गरज. अँड ऑन एन एव्हरेज जर म्हणजे पूर्ण भारतामध्ये कुठेही पोहोचवायचं असेल तर किती दिवस लागतात ऑन एन एव्हरेज? सर डिस्टन्स वाईज असतं, जवळपास आहात तर 3 ते 4 दिवसात, खूपच लांब आहात तर जास्तीत जास्त 7 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त दिवस लागत नाही. म्हणजे 7 दिवसात माणूस क्लिअर होतो. आणि इंडियाच नाही तर सर, आउट ऑफ कंट्री मध्ये सुद्धा आम्ही पार्सल आमचे पाठवतो, भरपूर कंट्रीचे कस्टमर आमच्याशी जुळून बिझनेस करत आहेत. वाव, दॅट्स ग्रेट. सो कसं वाटलं तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट्स? आणि जर कोणी विचार करत असेल एक नवीन स्टार्टअप करण्याचा, हीच तो वेळ आहे. खूप लवकर, खूप स्वस्तात आणि खूप मस्त एक बिझनेस स्टार्टअप होईल तुमचा. या वेळेची ऑपॉर्च्युनिटी मला तरी वाटतं की कोणी नाही घालवायला पाहिजे, कारण साडीचा बिझनेस एक असा बिझनेस आहे जो कधीही न संपणारा आहे, कारण शृंगार आणि स्त्री हे नेहमी एकमेकाला कनेक्टेड आहेत, हो ना मॅडम? तर मला असं वाटतंय की लवकरात लवकर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजित झोन सोबत हात मिळवा.